पाऊस लांबल्याचा ज्वारी शेतीवर परिणाम झाला. यंदा रब्बी ज्वारीच्या लागवडीमध्ये 32% घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झालाय. आता हरभरा गव्हाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक 15% ज्वारीच्या लागवडीमध्ये घट झालेली. पावणे 2 लाख शेतकऱ्यांना व्याजामध्ये 60 कोटींची सवलत मिळाली आणि यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा झालाय. 85% शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या पातळीवर नियमित परतफेड केली तर राज्यामध्ये सर्वाधिक पीक कर्ज पुणे जिल्हा बँकेतून घेण्यात आलंय. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यानं अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी वृद्ध तसंच लहान मुलांना परवानगी द्यावी अशी मागणी होतीये. भक्तांनी देवस्थान समितीकडे ही मागणी केली आहे. सरकारनं त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं तात्काळ याबाबत विचार करून नियम रद्द करावेत अशी मागणी आता जोर धरतीये. मुंबई पालिकेच्या प्रभाग पुनर्रचना आराखड्याबाबत निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले. 236 प्रभागांच्या पुनर्रचना आराखड्याबाबत पालिका आयुक्तांनी अधिसूचना काढली आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र या अधिसूचनेला भाजप मनसेनं जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. नाशिकच्या ओझर इथल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीची बनावट ओळखपत्र बनवल्याचं आढळलं आणि 2 संशयितांना बनावट ओळखपत्र बनवल्याचं आढळून आल्यानंतर ताब्यात घेतले. कंपनीच्या सुरक्षा विभागाच्या व्यवस्थापकांनी ओझर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. एका संशयिताला अटक केली, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. जालना तालुक्यातल्या सेवलीमध्ये अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या अश्वारूढ पुतळ्याची उंची 8 फूट इतकी आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या पोलीस भरती घोटाळ्यामध्ये आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. 3 उमेदवारांची मैदानी चाचणी देणाऱ्या गणेश पवारला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गणेश यांना पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी देण्यासाठी उमेदवारांकडून मोठी रक्कम घेतल्याचं या तपासामध्ये निष्पन्न झालंय. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 5 असूनही 21 शिक्षकांना पात्रतेसाठी पैसे दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षक पात्रता घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांची तपासणी करताना सायबर पोलिसांच्या हाती ही माहिती आली आहे आणि त्यामुळे या शिक्षकांनाही पात्र परीक्षार्थींच्या यादीतून वगळण्यात आलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख खंडणी प्रकरणामध्ये सीबीआय आता सचिन वाझेची चौकशी करणार आहे. तळोजा तुरुंगामध्ये 2 दिवस ही चौकशी होणार आहे आणि त्यासाठी विशेष एनआयए कोर्टानं सीबीआयला परवानगी दिलेली आहे. आज आणि उद्या सीबीआयचं पथक नवी मुंबईतल्या तळोजा तुरुंगामध्ये वाझेची कसून चौकशी करणार आहे. ख्वाजा युनुस प्रकरणामध्ये अजूनही विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती न झाल्यानं मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये ख्वाजा युनुसला ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणामध्ये सरकारी वकील 8 दिवसांमध्ये नियुक्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. सोनं पुन्हा 50,000 वर गेलंय. रशिया आणि युक्रेन यांच्यात वाढत्या तणावामुळे सोन्याच्या भावाला आता नवी झळाळी मिळाली आहे. जवळपास 13 महिन्यानंतर वायदे बाजारात सोन्याचा भाव 50,000 जाऊन पोहोचलाय. देशातील किरकोळ महागाई 6.01% पोहोचली आहे. किरकोळ महागाईचा हा 6 महिन्यातला उच्चांक आहे. फळं आणि भाज्यांच्या किमतीमुळे हे परिणाम झाल्याचं मानलं जात आहे. किरकोळ महागाईबरोबरच कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा झपाट्यानं वाढतात आणि त्याचा परिणामही महागाईवर दिसून येतोय. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखकर, वेगवान आणि गारेगार होणार आहे, कारण मुंबईमध्ये आता लवकरच मेट्रो 2 आणि मेट्रो 7 सुरू होणार आहे. मार्चपासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये मेट्रो येण्याची शक्यता आहे. गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे आणि फक्त आता रुळाची चाचणी बाकी आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावर हा मार्ग मोकळा होणार आहे. एअर इंडियानं एअर एशियासोबत सामंजस्य करार केला आणि या करारामुळे एअर इंडियाचं विमान रद्द झालं किंवा विमानाला विलंब झाला तर दुसऱ्या विमानामध्ये प्रवाशांची सोय करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा देशांतर्गत प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरामध्ये 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या शहरात या व्यवहारांवर 1% अधिभार स्वीकारला जात होता, मात्र त्या अधिभाराला सरकारनं कोरोना काळात सवलत दिली होती. ही सवलत आता 31 मार्चला संपतीये आणि त्यामुळे या शहरांमध्ये 7% मुद्रांक शुल्क आकारला जाण्याची शक्यता आहे. भारतात लवकरच 5G सेवा उपलब्ध होणार आहे. मे महिन्यामध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. ट्रायनं या संदर्भातले संकेत दिलेत आणि मार्चपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 5G सेवा सुरू झाल्यास 10 पट अधिक स्पीड मिळणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा या 6व्या मार्गासाठी 72 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. आता याच मार्गावरील किरकोळ कामांसाठी 8 ते 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 6व्या मार्गाच्या किरकोळ कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येईल, मात्र या मेगा ब्लॉकचा परिणाम हा लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे. CSMT ते पनवेल हार्बर मार्गावर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. लोकल फेऱ्यांची संख्या वाढावी, वेळापत्रक आणखी अचूक होण्यासाठी हा निर्णय घेतलाय. सध्या दर 4 मिनिटांनी लोकल सुटते आणि ती वेळ 2 मिनिटांनंतर येईल आणि त्यामुळे लोकल फेऱ्या 40 ते 50% वाढून वेळापत्रक सुद्धा सुरळीत होईल. वसईच्या ओमनगर परिसरामध्ये कपडे धुत असताना वॉशिंग मशीनचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपडे धुत असताना शॉर्ट सर्किट होऊन हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या स्फोटामध्ये सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाहीये. जळगाव जवळच्या नशिराबाद इथे शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली. पोलिसांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली आणि यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील साहित्य जळून खाक झालंय. विरा रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना तोल जाऊन महिला ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये अडकून पडली, मात्र महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी निलेश पाटील यांनी या महिलेचे प्राण वाचवले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत अडकलेल्या महिलेला खेचून बाहेर काढलं आणि तिचा जीव वाचवला. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झाली आहेत. बैलगाडा शर्यतीवरून परतत असताना आंबेगाव तालुक्यातील लोणी इथं पिकअप गाडीचा टायर फुटला आणि भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सध्या मंचर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अमरावती शहरातल्या कन्हैया रेस्टॉरंटमध्ये मद्यधुंद ग्राहकांनी तोडफोड केली. हॉटेल मालकांशी हुज्जत घालत 4 ते 5 जणांनी त्याला मारहाण केली. या प्रकरणातल्या आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24